पुण्यातील खडकवासला हा शहरी आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला असा मतदारसंघ आहे. मतदारसंघातील 70% भाग शहरी असून उर्वरित 30% भाग हा ग्रामीण आहे. अशा या संमिश्र लोकवस्ती असलेल्या मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा आपण पाहणार आहोत, पाहूयात. मतदारसंघात शहरी भागात विकास झाला, मात्र तो शिस्तबद्ध नाही. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागामध्ये नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय. खडकवासला मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागात अनेक प्रश्न गेली अनेक वर्ष रखडलेले आहेत, ते प्रश्न मार्गी लागतील या आशेनं मतदारांनी भाजपचे भीमराव तापकीर यांना दोनदा निवडून दिलं. पण तरीही खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. भीमराव तापकीर यांनी आपल्या 7.5 वर्षांच्या कार्यकाळात खडकवासला मतदारसंघात नेमका काय विकास केला ते ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात. चांदणी चौकातील 595 कोटी रुपयांच्या फ्लायओव्हर ब्रिजच्या कामाला सुरुवात झाली आहे. पॉप्युलर नगर उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय. नांदेड सिटी कॅनलवरील 5 कोटी रुपयांचा पूल तयार आहे. सिंहगड किल्ल्यापासून 3 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालंय. डोणजे सिंहगड किल्ला रोडचं डांबरीकरण काँक्रीटकरण पूर्ण झालंय. मेढा योजनेअंतर्गत कळकीच मेट वस्तीत सोलार पॅनलद्वारे वीज पोहोचली आहे. 10 कोटी रुपये खर्च करून शिवणे ते कोंढवे धावडे रस्त्याचं काँक्रीटीकरण झालंय. अनधिकृत बांधकामे वाढली, BDP चा प्रश्न मार्गी लागला नाही. वाहतूक कोंडी सुटली नाही. मतदारसंघात कचरा प्रश्न प्रलंबित आहे. सिंहगड रोडवरील कोंडी कायम आहे. पर्यायी रस्ता तयार झालेला नाही. दुसरीकडे गेल्या 7.5 वर्षांत खडकवासला मतदारसंघात जवळपास 1000 कोटींची विकास कामं झाल्याचा दावा आमदार भीमराव तापकीर यांनी केला आहे. आता आपण जे म्हटलं की कोंढवे दावडे या भागामध्ये प्रलंबित आहे, मुळातच काय होतं की पर्यायी रस्ते कोणत्याही गावाला नाहीत. रस्त्याचं काम करत असताना त्याच रस्त्यामध्ये काम करायचं आणि त्याच रस्त्यामध्ये वाहतूक करायची. एकीकडं रस्त्याचं काँक्रिटीकरण करायचं, दुसरीकडे त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करायची. त्यामुळं पर्यायाने काय होतं की एखादं काम सुरू करायला गेलं तर सलगता जर त्या कामामध्ये राहिली, त्याला जर व्यत्यय नाही आला तर ती कामं एखादी स्पीडमध्ये होत असतात. परंतु या ठिकाणी सलगता या ठिकाणी मिळून येत नाही. प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी वाहन ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो, पर्यायी रस्ते त्या ठिकाणी नाही. युतीमध्ये खडकवासला मतदारसंघ भाजपकडे आहे तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भीमराव तापकीर यांच्या विरोधामध्ये सचिन दोडके आणि दिलीप बरहाटे यांच्यापैकी एकजण रिंगणात उतरू शकतो. दोघेही विद्यमान नगरसेवक आहेत. तापकीर यांच्या कामावर हे सडकून टीका करत आहेत. गेली 4-5 वर्ष 2-3 प्रश्न आहेत की ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या संपूर्ण परिसराला इफेक्टिव्ह करतात. त्याच्यामधला एक BDP चा जो विषय होता आमचा, तो आमच्या शासनाकडे आम्ही महानगरपालिकेमधून पॉझिटिव्हली पाठवला होता की बाबा त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक त्या परिसरामध्ये राहतात आणि त्याच्यावरती तुम्ही BDP सारखं रिझर्वेशन टाकलेलं आहे, तर त्या ठिकाणी जी अस्तित्वातली जी घरं आहे गरिबांची ती सोडून तुम्ही BDP च्या रिझर्वेशनचा बाकीचा निर्णय घ्यावा. पण तोही अजून त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा निर्णय नाही घेता आहे, तसाच तो DP खाली पाठवण्यात आला. आणि दुसरा एक विषय असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये आता आमच्या परिसरामध्ये भाग विकसित होतो आहे आणि ते विकसित होत असताना मोठ्या प्रमाणात नागरीकरण त्या परिसरामध्ये होते. आता हे नागरीकरण होत असताना त्यांना जे लागणाऱ्या गरजा आहेत, मूलभूत गरजा, तर त्या पुरवण्याकरता ज्या महानगरपालिकेचे जे प्रयत्न आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय. पण तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विषय असेल किंवा काही स्थानिक मूलभूत गरजेच्या ज्या फायली आहेत त्या फायली आपल्या महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहेत. 100% आम्ही बदल घडवणं असं थोडं आहे. आमचं महानगरपालिकेसुद्धा 10 वर्ष परफॉर्मन्स आमचा चांगला होता, जिल्हा परिषदसुद्धा परफॉर्मन्स चांगला होता, त्यामुळे आम्ही बदल तर घडवणारच. आणि आमच्याकडं असं असतं की आम्ही दिलेला शब्द पाळतो. तुम्ही महानगरपालिकेत आत्ता बघा, 3 वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये एकसुद्धा मोठा प्रकल्प झालेला मला दाखवा. मुळे 3 वर्षामध्ये महानगरपालिकेत जी टेंडर निघाली होती ती त्यांना कॅन्सल करायला आम्ही लावली. म्हणजे पाणी पुरवठ्याचं तुम्ही 24/7 जे टेंडर होतं त्याच्यात 1100 कमी आलं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की जवळपास 2000 कोटी
हे आम्ही महानगरपालिकेचे ह्यांच्या चुकीमुळे झालेली टेंडर रद्द करायला लावली. सध्या पुण्यात भारतीय जनता पक्षाचे 8 आमदार आहेत. त्यापैकी काही आमदारांना बदलून त्यांच्या जागी आणखी लोकप्रिय लोकाभिमुख चेहरा देण्याचा प्रयत्न भाजप यावेळी करणार आहे. त्यातच खडकवासला भागात गेल्या 2 दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाचं काम करणारे सुनील मारणे यांच्या नावाची चर्चा यावेळी चांगलीच जोर धरू लागली आहे. सुनील मारणे यांची जन्मतः संघाशी आणि पतित पावन सारख्या हिंदुत्ववादी संघटनांशी नाळ जोडलेली आहे. त्याचबरोबर खडकवासला विधानसभा क्षेत्रात सुनील मारणे यांची असलेली लोकप्रियता, त्यांनी केलेली वेगवेगळी सामाजिक राजकीय कार्य आणि मोठा मित्रपरिवार यावरून सुनील मारणे यांना यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. खडकवासला विधानसभा क्षेत्रात भाजप जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणू असा दावा मारणे यांनी केलाय. खडकवासला मतदारसंघ हा 2 टप्प्यात आलेला आहे. एक तर शहरी भाग आणि ग्रामीण भाग. ग्रामीण भागाची नाळ शहराशी जोडलेली आहे, परंतु या ठिकाणी अनेक प्रकल्प या सरकारच्या माध्यमातून या महानगरपालिकेतून झालेले आहेत. परंतु व्यापकता पाहता आज नाट्यगृह आहे, नाट्यगृहाला चालना मिळणं, ग्रामीण भागात ज्या सरकारी जमिनी आहेत ते संपादित करून त्याच्या ठिकाणी रुग्णालय काय मोठ्या प्रमाणात ससूनच्या धर्तव्या उभा करता येते का ते पाहणं, हे धरण साखळी आहे त्या ठिकाणी पर्यटन विकास कसा होईल ह्या माध्यमातून काम करणं, अशी व्यापकता पाहता ह्या ठिकाणी बरंचसं काम करण्यासारखं आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी अतिशय मोलाचा निधी देतात, त्या निधीचा वापर चांगल्या प्रकारे होत आहे. परंतु पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीने अजून डेव्हलपमेंट करता येईल हा मानस माझ्या मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला सिंहगड किल्ला आहे, त्याचं संवर्धन करताना आपण काय करू शकतो हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्याचा कायापालट भरभराट येऊन खडकवासला मतदारसंघ हे महाराष्ट्राला नाही आपल्या चांगल्या एखादं मॉडेल तयार कसं होईल विकासाचं हे आम्ही प्रयत्न करीन हा माझा मानस आहे. त्यातूनही भारतीय जनता पार्टीनी कुणाला उमेदवारी दिली असेल त्याचा कटिबद्ध कार्यकर्ता म्हणून मी त्याच्या पाठीशी राहून त्याला आघाडी कशी मिळेल, त्याला जास्त मताधिकाराने निवडून कसं येईल ही मी पाहणार आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान असणार आहे. त्यामुळं खडकवासला मतदारसंघावर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागणार अशी शक्यता आहे. कॅमेरामन धनंजय भगतसह गोपाल मोडघरे, AM News, पुणे.